कर्म आणि भावना। एकदा एक बाई गाईला केळी खायला घालत होती, पण गाय ती केळी खात नव्हती। ती बाई परत परत त्या गाईला जवळ जाऊन केळी गाईच्या तोंडासमोर नेत होती, पण गाय केळ खायला तयार नव्हती। शेवटी गाय वैतागली आणि ती बाईला शिंगाने मारायला धावली। तशी ती बाई पळून गेली। त्या गाईच्या जवळ एक सांड उभा होता। तो गाईच्या जवळ येऊन बोलला, ही बाई एवढं प्रेमाने खाऊ घालत होती, तर तू का नाही खाल्लं? तेव्हा गाय म्हणाली, आज तिची एकादशी आहे, म्हणून पुण्य कमवण्यासाठी मला खाऊ घालत होती। एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते, तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हकलून देते। पुढे गाय बोलली, भुकेलेल्या प्रेमाने सुखी भाकरी दिली तरी गोड लागते। जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतो तो दुर्योधन आहे। जो केवळ आपल्या माणसाचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करतो तो युधिष्ठर आहे। आणि जो सर्वांचे भले करण्याचा पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो श्रीकृष्ण आहे। तर लक्षात ठेवा, पुण्यकर्म करण्याबरोबर भावना महत्त्वाच्या आहेत। आजचा हा छोटासा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्की भेटू। धन्यवाद।